तर अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह देखील आता वाढला आहे. पुलावरून पाणी गेल्यानं प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. शिवमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देखील आता पाणी साचलं आहे. तर प्राचीन असं हे शिवमंदिर आपण पाहतो आहे, महादेवाची पिंड ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तर अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढल्यामुळे हे प्राचीन शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे. महादेवाची पिंड आपण पाहतो आहे पाण्याखाली गेलेली आहे आणि नागरिक आता पाण्यातूनच गाभाऱ्यामध्ये न जाता महादेवाचं दर्शन घेत आहेत.